नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा यावल तालुक्यात जोरदार प्रचार सुरू. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे देखील सक्रिय. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी दीपक केसरकर मैदानात. सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेऊन राणेंना विजयी करा, केसरकरांचं आवाहन. मावळ लोकसभेचे मविया उमेदवार संजोग वाघेरे यांचा खोपोलीत जोरदार प्रचार. प्रचारादरम्यान मराठा समाजाकडून संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचाराला सुरुवात. शहरात विविध ठिकाणी बॅनर, मात्र बॅनरवर भुजबळांचा फोटो नसल्याने भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ. अज्ञाताकडून सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक. यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना. धुळ्यात वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद. नोकरीचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचं कारण देत अर्ज बाद. अब्दुल रहमान हे माजी IPS अधिकारी. नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची भेट घेतली. शहरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची व्यथा मांडली. बेटच्या अष्टीत त्रिदल संघटनेची बैठक. बैठकीत आजी माजी सैनिकांचा पंकजा मुंडे यांना पाठिंबा. आमदार सुरेश धस यांची बैठकीला उपस्थिती. जळगावमध्ये वंचितच्या एका पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वंचित आक्रमक. जिल्हाध्यक्ष शमीभा पाटलांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यात आंदोलन. नांदगावच्या कळमदरी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. मूलभूत समस्या नभावी, ग्रामस्थ आक्रमक. मेणबत्त्या पेटवून ग्रामस्थांची शपथ. साताऱ्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कराड शहरासह परिसरात बाईक रॅली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. तब्बल 25 वर्षानंतर अमरावतीतील मतदानाच्या टक्केवारीची ऐतिहासिक नोंद. मतदान जनजागृतीसाठी परिश्रम घेणाऱ्या, मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार. पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी भव्य महिला बाईक रॅलीचं आयोजन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 12 कोटींच्या घोटाळ्यात ईडीची एंट्री. ईडीचा मनी लॉन्ड्रिंगच्या संशयातून तपास सुरू. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीवर फसवणूक केल्याचा आरोप. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघीण छोटी मधूचं दर्शन. बछड्याला तोंडात धरून छोटी मधू रस्ता पार करतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद. अमरावतीच्या दिवसा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सलाईनमुळे उलट्यांचा त्रास. रुग्णालय प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त. औषध साठा बोगस असल्याचा आरोप. धाराशिवच्या वैद्यकीय रुग्णालयात अँटीबायोटिक इंजेक्शन दिल्यानंतर 16 बालकांना अचानक जाणवू लागला थंडीचा त्रास. आरोग्य विभागाकडे अहवाल सुपूर्द. संबंधित प्रकाराची चौकशी सुरू. धाराशिवच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांट धोळखात. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आजपासून आरक्षण सुरू. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून तिकीट काढता येणार. नागपूरच्या अंबाझरी तलावाभोवताली जलपर्णींचा विळखा. पालिकेकडून जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर. आतापर्यंत तलावातून 200 ट्रक भरून जलपर्णी काढण्यात आली. गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा. ड्रेनेजचं पाणी नदीत सोडल्यानं गोदावरीचं पाणी दूषित. प्रशासनाचं दुर्लक्ष. पुणे शहरात आंब्याची आवक वाढली. दिवसाला 8 ते 10 हजार आंब्याची आवक. अक्षय तृतीया असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ. रत्नागिरीत हापूस अॅग्रो टुरिझमच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 7 मिनिटात आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन. बच्चे कंपनीने मारला आंब्यावर ताव. बुलढाण्यात वृक्षदिंडीतून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती. 5 वर्षात 10 हजार झाडांची लागवड. गो ग्रीन फाउंडेशनचा उपक्रम. संत गोरोबाकाका यांच्या वार्षिक संजीवनी समाधी सोहळ्याला सुरुवात. भक्तिमय वातावरणात धाराशिवमध्ये दिंडी दाखल. कांद्यावरची निर्यात बंदी उठवली. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आता 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार. कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतरही शेतकरी व्यापारी नाराज. निर्यात बंदी दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, तरीही नाराजी काय. कांदा निर्यात बंदी उठवणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला. निर्यात बंदी उठवण्यासाठी सरकारला 3 महिने का लागले. बाळासाहेब थोरातांची सरकारच्या निर्णयावर टीका.
राज्यातल्या धरणात अवघा 29% पाणीसाठा, नागपूरमध्ये 40%, अमरावती 44%, तर मराठवाड्यात अवघा 13% पाणीसाठा शिल्लक. सांगलीच्या जत तालुक्यात उडगी येथील पाण्याचा स्रोत आटला, तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू. गडचिरोली जिल्ह्यातल्या जिंगानूर भागात पाणी टंचाई, पाण्यासाठी नागरिकांची 3 ते 4 किलोमीटर पायपीट, भरुणात नागरिकांची पाण्यासाठी कसरत. वर्ध्याच्या आष्टीतील बोटखेडी गावात तीव्र पाणी टंचाई, पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट, अनेक वर्षापासून पाण्याची समस्या जसेथेच. बीडच्या शिंदी गावात पाण्याविना मोसंबीची बाग करपली, तर शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका, शासनाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी. धाराशिवमधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार, जवळपास 25,000 विद्यार्थ्यांना आहार मिळणार. अमरावती जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ, जिल्ह्यात 40° सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला, 42° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, तापमानाच्या नागरिकांना झळा, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2,200 कोटींचं पीक कर्ज बँकांना देण्यात आलं, अद्याप 1,583 कोटी पीक कर्जाचं वाटप बाकी. नांदेडमध्ये भुईमूग काढणीला जोर, तर वाढत्या उष्णतेमुळे मजुरांचा तुटवडा, परिणामी उत्पादनातही मोठी घट झाल्याचं समोर. वाशीमध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर विक्रमी दर मिळालेल्या हळदीच्या दरात आता काही अंशी घसरण, हळदीचे भाव 17,200 रुपयांवरून 16,800 रुपयांवर. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू, अवकाळीचा धोका लक्षात घेता यंत्राद्वारे धान कापणीला लगबग. महाडमध्ये धुळीमुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क, आयोजकांना खासगी टँकरद्वारे हेलिपॅडवर पाणी मारण्याच्या सूचना. सांगलीच्या मिरजमध्ये सैन्य दलाचे बिघाड होऊन शेतात उतरलेले हेलिकॉप्टर दुरुस्त, दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर बंगळुरूकडे रवाना. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा गावात पूल धोकादायक अवस्थेत, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास, प्रशासनाने पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जळगावात एमआयडीसीमध्ये शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी दारूचा कारखाना, राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 संशयित ताब्यात. धाराशिवमध्ये 191 औषध दुकानांपैकी 39 दुकानं चालकांकडून नियमांचं उल्लंघन, 30 जणांचे परवाने काही दिवसांसाठी रद्द, अन्न आणि औषध विभागाची कारवाई. संभाजीनगरमध्ये प्लॉटच्या वादातून दुचाकींची जाळपोळ, मध्यरात्री 8 ते 10 दुचाकी जाळल्या, पत्र्याच्या शेडचीही तोडफोड, बीड बायपास जवळील घटना. बुलढाणा सेक्टरमध्ये एसटी बस आणि खासगी बसची धडक, अपघातात 20 ते 25 प्रवासी किरकोळ जखमी, जखमींवर उपचार सुरू. नगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, ट्रक आणि दूध टँकरमध्ये समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू तर 3 जणांची प्रकृती गंभीर.